सायंकाळी 6 वाजेला शिवस्वराज्य यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या येवले शहरामध्ये येत आहे आणि त्या निमित्ताने त्या यात्रेचं स्वागत हे यश पॅलेसपासनं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आणि त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांना पुष्पहार घालून ही यात्रा ही माऊली लॉन्सपर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या यात्रेमध्ये खासदार डॉक्टर अमोल गिकोले, त्याचप्रमाणे आमदार जितेंद्रजी आव्हाड, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे, जिल्ह्यातील इतर सर्व मान्यवर आणि तालुक्यातील देखील सर्व मान्यवर इच्छुक राष्ट्रवादीकडील सर्व उमेदवार, माजी आमदार मारुतराव पवार, संजय वनकर यासह प्रमुख असे सर्वच उपस्थित राहणार आहेत. मी या निमित्ताने सर्व येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांना विनंती करतो की आपण या यात्रेनिमित्त होणाऱ्या सभेला सायंकाळी 6 वाजेला माऊली लॉन्सवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. येणाऱ्यांना या त्या ठिकाणी आम्ही स्नेहभोजन देखील देणार आहोत. मी आपणा सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी होऊन सभेमध्ये सर्व मान्यवर जे आपले विचार मांडणार आहे, सध्याचं असलेलं सरकार किती कुचकामी आणि ढोंगी अशा वेगवेगळ्या घोषणा करत या ठिकाणी लोकांना जनतेला कसं भुलवायचं हा जो प्रयत्न करत आहे तो साफ चुकीचा आहे, खोटा आहे आणि तो पूर्णत्वात जाणारा नाही. तेव्हा या बाबतीमध्ये या सर्व नेते मंडळीचे विचार आणि इच्छुक उमेदवारांचे देखील विचार ऐकण्याकरता आपण मोठ्या संख्येने यावं अशी मी पुनश्च एक वार विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष.